पाहुणे वगैरे गेले आणि आमचंही जेवण झालं, थोडंसं घरातलं आवरलं. मामी पण येणार, आता माहेर जायचं आहे ना, त्या पण घरी गेलेल्या आहे. आणि आता मला ही सौरभ भाऊचं औक्षण करायचंय, तर पुन्हा मी रेडी झाले. आणि छान इथे मस्त भाऊबीजच्या अशी सौरभला औक्षण करायचंय, तर छान मस्त छोटीशी तयारी केली आहे. काय ग, भाऊबीजची छोटीशी अशी रांगोळी काढली आणि फुलांनी मस्त पाटाभोवतीनं सगळीकडे सजावट केली. आणि इथे ही फुलं टाकलेले आहे थोडेसे. आणि जे मी मिठाई वगैरे नारळ करकुट लागतो भाऊबीजच्या वेळेस, तर त्यावेळेस ना म्हणजे करकुट आणि नारळ दिलं जातं भाऊबीजच्या दिवशी भावाला. तर मिठाई वगैरे मी सकाळीच येताना आणली होती आणि आता दीदीने त्यांना बाहेर जायचं होतं, तर त्याही मस्त तयार झाले आहे. आणि सौरभ भाऊचं त्यांनीही सौरभ भाऊला ओवाळून घेतलं, असे नागलीचे पाने ना कानाला लावतात. आणि करगुटा दिला जातो, तर आमच्याकडे ना करगुटा कमरेला बांधला जातो, तर सगळे काही पुरुष व्यक्ती बांधतात. आणि आम्हाला काळा कर म्हणजे काळा आणि लाल करगुटा असतो, तर काळा करगुटा चालत नाही, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी लाल आणलेला होता. आणि सौरभ भाऊची आवडती मिठाई काजू कतली आणलेली होती. तर हे बघा, माझ्या सगळ्या तिन्ही बहिणींनी सौरभ भाऊला ओवाळून घेतलं, तर मी म्हटले तुम्ही ओवाळून घ्या. आणि त्यानंतर पूजा, लोणाडीची मावशी, संध्या मावशी, तर संध्या मावशी आणि मम्मी ना मार्केटला गेलेले होते, तर म्हणजे मी काही वस्तू आणायला लावल्या होत्या त्यामुळे, तर मी म्हटले तुम्हीच जाऊन आणा, कारण त्यांना पण मामाच्या घरी जायचं होतं. आणि सगळ्या भावांसाठी छान असं गिफ्ट घ्यायला गेलेल्या होत्या त्या मार्केटला. आणि दीदींना आजींना बाहेर जायचं होतं, तर त्यांनी ओवाळून घेतलं. आणि त्यांचं बघून आपली सगळ्यांची लाडकीच आहे बाबा, मामाला ओवाळते. आणि तिच्यापेक्षा ताट जास्त जड झालं होतं तिला, त्यामुळे सौरभ भाऊने ना तिचा हा ताट पकडले. आमच्या सगळ्यांचं छान मस्त फोटोशूट झालं. आणि ही बघा कशी लपून बसले, तर लपून बसलेली होती की मला शोधा मी कुठे आहे. आणि तिला म्हटले तू सगळी दिसते घागरा वगैरे, तर मस्तपैकी ती अशीच लपून बसते. हे बघा पायवरती करते मी म्हटल्यानंतर. आणि आता दीदींला सौरभ भाऊने ना पैसे दिले, कारण ते चालले होते यात्रेला, फिरायला चालले होते बाहेर ते, कारण सुट्ट्या आहे ना आणि ते जास्त काही कुठं जात नाही, त्यामुळे ना त्या आता फिरायला चालले आहे. तर तिची मम्मी ते सगळे काही, तर राहुल पण आला, कारण राहुलला पण ओवाळायचं होतं, त्याला म्हटलं इकडेच आहे कारण इकडं सगळे काही तयारी केली आहे. आणि आता पूजा मावशीन ते पण येणार होते, तर मम्मी ते आले. आणि तर मी आता ओवाळून घेते. तर हे बघा छान मस्त अशी भाऊबीजची छोटीशी रांगोळी काढली आहे. असं हे बघा माझ्यापाशीच बसलेली आहे. तर मीही सौरभ भाऊचं भाऊला ओवाळून घेतलं, गंध वगैरे लावला. तर असा हा भाऊ आजचा भाऊबीजचा दिवस. तर पूजा पण आलेली होती आणि मावशी पण आलेली होती, तर आम्ही सगळ्यांनी इथेच आहे ना ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर मला ना घरी पण जायचं होतं, मिस्टर पण आलेले होते घ्यायला, कारण माझ्या सगळ्या काही ननंदबाई आलेले होत्या घरी. आणि आम्ही ना ही भाऊबीज आहे ना 3 वर्षांनी, माझ्या सासरी भाऊबीज 3 वर्षांनी आम्ही साजरी करतो आहे. त्यामुळे म्हणजे माझ्या आम्ही त्या भाऊबीजच्या दिवशी, रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या सासरी सेलिब्रेशन नव्हतं होत. आणि आज ह्या वर्षी आम्ही खूप छान मस्त असं आहे ना भाऊबीज साजरे केले. सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आमचं रील शूट, फोटोशूट ओवाळताना चालूच होतं आणि कॅमेरा चालू होताना, त्यामुळे सई इकडं जा तिकडं जा करत होती. तर पूजा होती माझा फोटोशूट करण्यासाठी. काय असंच देता ना ग पूजा, परत दे ना बाई. मिठाई आता एक फोटो घेशील ना नाराला.
तर शिव मामन ते ना मामांच्या घरी गेले होते म्हणजे मम्मींच्या मामांच्या घरी लोंढे गल्लीमध्ये. तर इथे सौरभ भाऊचं औक्षण केल्यानंतर राहुलचंही केलं आणि लोणराडेच्या मावशीच्या लहान्या मावशीचे मुलांचंही केलं. तर सगळ्यात लहानी मावशी जया मावशी आलेली नव्हती. तर ती जेव्हा येईल ना तेव्हा तुमच्यासोबतही व्हिडिओ शेअर करेल, कारण अजून आम्ही मामाच्या घरी कोणीच गेलेले नाही आहे. तर मामाच्या घरी अजून जायचं बाकी आहे. तर राहुलचंही औक्षण केलं, त्याच्यासाठी छान मस्त असं गिफ्ट आणलेलं होतं. म्हणजे गिफ्ट म्हणजे ते असं मम्मींनाच कामं येतं. तर मावशी किचनमध्ये म्हणजे रेसिपी वगैरे करते, तिला यूज होईल असंच काहीतरी मी तिला देत असते दिवाळीला भेट. तर ही अशी समोर किटली दिसते ना, तर ती पूजाने सौरभ भाऊसाठी दिली आहे. आणि माझी घाई चाललेली होती कारण माझ्या ननंदबाईं त्या आलेल्या होत्या घरी, त्यामुळे तर आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतलं मी इथं. आणि त्यानंतर घरी गेले तर पूजाने पण सगळ्या भावांसाठी किटल्या आणलेल्या होत्या. मीही लोणराडेच्या मावशीच्या मुलासाठी ग्लास घेतलेले होते, राहुलसाठी छान असं मस्त बाऊल आणि दोन कप घेतलेले होते. तर हे बघा, नारळ आज म्हणजे भाऊबीजच्या दिवशी ना नारळ आणि करघुटाचा मान असतो. तर मस्त आमचं सगळ्या वस्तूंसोबत फोटोशूट चालूच होतं आणि जोक झाला त्यामुळे राहुल आणि मी हसते, कारण कॅन्डिड फोटो काढायचं होतं त्यामुळे. येऊ का पूजा? हो हो, येते मी परत लवकर ये. हो, तर मिस्टर घ्यायला आलेले होते, तर सईला पण घेऊन आले कारण सईला पण सगळ्या आत्यांसोबत आत्यांना भेटायचं होतं. तर हे बघा, माझ्या ज्या आत्या सासूबाई आहे ना, तर त्यांचे ह्या तिन्ही मुली, भाचे माझे सगळे काही ननंदबाई, तर ह्या म्हणजे ना दोन तर इथेच राहतात. एक ना आमच्या घराजवळच फ्लॅट आहे, तिथे राहतात ह्या मोठ्या ताई. आणि त्या पिंक साडीवाली आहे ना नेटवाल्या, त्या ना मोहडीच्या आहे. आणि त्या जिजाताई तर त्याही इथेच राहतात. तर माझ्या आमच्या ताई पण आलेल्या होत्या, त्या पण नाशिकला आलेल्या होत्या दिवाळीसाठी. तर त्याही आल्या, सगळ्यांसाठी मस्तपैकी मी चहा ठेवला. तर भाऊ पण आलेले होते कारण ताईंना ना सुट्ट्या नव्हत्या ना, त्यांना लगेच जायचं होतं. आणि त्या ग्रे साडीवाल्या दिसतायत ना, त्याही माझ्या ननंदबाई आहेत. तर सगळ्यांचं खेळणं चालू होतं. माझ्या सगळ्या ननंदबाईचे छोटे छोटे मुलं पण आलेले होते, सगळे काही भाचे. तर सगळ्या म्हणजे सगळ्या बहिणी एकत्र आल्यावर ना मस्तपैकी गोल करून बसले आणि गप्पा वगैरे मारत होत्या त्या. तर त्या ग्रेसाडीवाल्या आहे ना, त्या पहिलेच आलेल्या होत्या, खूप वेळेच्या बसलेल्या होत्या, त्यांचा चहा वगैरे झालेला होता, त्यामुळे त्यांनी काही चहा घेतला नाही. आणि मी आल्यानंतर पुन्हा सगळ्यांना चहा ठेवला आणि सगळ्यांना माझी साडी खूप जास्त आवडली. तर आता ओवाळण्यासाठी मी ना इथे छोटीशी पुन्हा रांगोळी काढली, तयारी करून दिली. आणि या आहे ना त्या आत्यांच्या मोठ्या मुली आहे, मोठी मुलगी आहे. तर या इथेच राहतात सिन्नरमध्ये, त्यांचे ते दोन मुले सोप्यावरती बसलेले येते. तर मामा पण बसले. तर हे बघा, तर अशा प्रकारे त्यांनी ओवाळून घेतलं. सगळ्यांनी नारळ करगुटे वगैरे मिठाई वगैरे आणलेली होती. आणि त्यानंतर ज्या येतील ना ओवाळायला, त्या मोहडीच्या ताई आहे, तर आत्याबाईंच्या म्हणजे लहानी मुलगी. तर आत्याबाई दिसत नाही तुम्हाला, कारण ना म्हणजे आत्याबाईंची सून तर सुट्ट्यांवर आलेली होती, पण आज त्याची सुट्टी संपणार होती, तर त्यांना ते स्टँडवर सोडवायला गेल्या होत्या. तोपर्यंत ताईं ते येऊन लागल्या, कारण तर ताईंना पण घरी जायचं होतं, त्यांना पण एकच दिवसाची सुट्टी होती त्यामुळे. आणि हे बघा, ह्या आहे त्या मोहडीच्या ताई आहे. आणि ह्याच वर्षी आम्ही सगळ्यांनी ना असं भाऊबीज सेलिब्रेशन केलं आहे. माझ्या सासरी बऱ्याच तीन वर्ष झाली असेल, 3 वर्षानंतर ह्या वर्षीच आम्ही असं भाऊबीज सेलिब्रेशन केलं आहे. सगळ्या बहिणी भाचे सगळे काही आम्ही एकत्र आलो आहे.
तर म्हणजे माझे दीर एक्सपायर झाले ना तेव्हापासून आम्ही रक्षाबंधन भाऊबीज साजरा करतच नव्हतो. पण दुःखही विसरायला थोडासा सगळेजण एकत्र आलो, आपण दुःखही विसरतो आणि सगळे घरी आल्यानंतर घरातलं वातावरण वेगळंच होऊन जातं. तर म्हटले चला ह्यावर्षी सगळ्यांना बोलूया आणि सगळ्यांना बोलवलं, सगळ्या काही आल्या. असं माझं सासरी भाऊबीजचं सेलिब्रेशन झालं, कसं वाटलं? आमचा फोटो परत काहीतरी बोलाव तुम्ही. तर या आहे ना त्या आत्याबाईंच्या 2 नंबरची मुलगी. तर त्यांनीही ऑक्शन केलं. तर आत्याबाईंना 3 मुली, 1 मुलगा आणि आमच्या ताई आणि जागरे साडेवाले आहे ना त्या पण ताई आहेत. माझ्या 3 नंबरच्या सासूबाईंची मुलगी तर योगिता ताई त्या पण आलेल्या होत्या. फिर से त्यानंतर योगिता ताईंनीही ओवाळलं, ताईंनीही ओवाळलं, पण ते व्हिडिओ डिलीट झाले. आणि सगळ्यांसाठी मस्तपैकी मी मसाले भात पावडे केले होते, मी काही तळले. आणि त्यानंतर माझ्या ननंदबाईंनीही मला मदत केली पावडे तळण्यासाठी. सगळ्यांनी मिळून आम्ही स्वयंपाक केला आणि सगळे जेवण वगैरे करूनच गेले. त्यानंतर त्यांनी मला बोलल्या, तुम्हाला माहेरी जायचं असेल तर जा. तर खूप गोड आहे माझ्या सगळ्या काही ननंदबाई, पण हे सगळे काही व्हिडिओ डिलीट झालेले आहे. तर तेही तुमच्यासोबत शेअर करायचे होते. तर आमचं सगळ्यांचं छान मस्त फोटोशूट झालं, सगळ्यांनी खूप मस्त मस्त फोटो वगैरे काढले. तर त्यानंतर त्या बोललं, तुम्हाला जायचं असेल तर जा. तर सगळ्यांसाठी मसाले भात पावडे वगैरे तळून दिले आणि बाकीचे बोलले आम्ही तळू. तर मला माझ्या काकांच्या मुलांनाही ओवाळायला जायचं होतं, मम्मीच्या घरा शेजारीच राहतात. तर हे आहे, तर इथलेही व्हिडिओ डिलीट झाले. तर मेमरी खूप फुल झालेली होती आणि ते डिलीट झाले मलाही समजलं नाही. तर चला त्यानंतर आम्ही हे बघा पावडे मसाले भात असा आमचा मेनू होता घरी. आणि त्यानंतर मामांच्या घरी आले मम्मी, ते दुपारपासून ना मामांच्या घरी होते आणि त्यांचा मलाही कॉल आलेला होता. एक चला आम्ही आता चाललोय, आम्ही चाललोय सगळे संस्कृतीला जेवायला, सगळ्या फॅमिली घेऊन आम्ही सगळे भाऊ सगळ्या बहिणींना घेऊन चाललोय. तर आमची व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, फॉलो करा. चला निघालो आम्ही आता. जानेवारी मध्ये लग्न आहे 22 तारखेला. 15 दिवस येणार आहे छोटी मम्मी. तर सगळ्या भावांनी पार्टी दिली होती बहिणींसाठी. तर सगळे आम्ही संस्कृती हॉटेलला आलो आहे जेवणासाठी. तर हे बघा सगळे काही बहिणी मस्तपैकी एन्जॉय करत आहे. तर भाऊबीजच्या दिवशी सगळ्यांनी आमची सगळ्यांचं फोटोशूट इथे येऊन सुरू झालं, कारण हॉटेलमध्ये इतकी गर्दी होती, वेटिंगला होते. तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी इथे झोक्यावरती आणि लहान मुलं सगळे काही इथे खेळत आहे, मस्तपैकी एन्जॉय करत आहे. तर आमचं फोटोशूट रिलशूट पुन्हा इथं सुरू झालं आहे. बघा पूजा मावशीन ते सगळे काही झोक्यावरती बसलेले आहे. आणि त्यानंतर आमचं पूर्ण फॅमिली फोटो. तर सकाळी ना मामांच्या घरी असं भाऊबीजचं सेलिब्रेशन झालं, पण मी नव्हती तिथे. तर फॅमिली फोटो आम्ही दरवर्षी आमचा फॅमिली फोटो असतो. तर हे बघा सगळे काही आजींते सगळे आम्ही एकत्र, आमची ही माझी माहेरची सगळे काही फॅमिली आणि सगळ्या बायकांनी आम्ही मस्त साड्या वगैरे घातलेल्या होत्या, मस्त दिसतोय ना आम्ही सगळ्या. तर आमचं सगळ्यांचा पुन्हा फोटो झाला. आलो आता आम्ही संस्कृतीला, आता पोटभर जेवण करायला आमच्या सोबत. गर्दी लई ते आज करा करा मजा करा. आज पुन्हा भावावर आले भावाच्या निमित्ताने. तुम्ही आपलीच फॅमिली दिसते सगळीकडे, जिथे जाईल तिथे गर्दी करते. तर आता पूर्ण एक हॉलच आम्हाला रिकामा करून दिला. आणि बघा रोशनीने ना मामांना म्हणजे सगळ्या भावांसाठी ना मस्त परफ्यूम दिला होता.
तर फॉगचा आणि हे बघा तर सगळे काय असे ना पूर्ण इथे हॉलमध्ये फक्त फॅमिली आमचीच दिसेल. तर सगळे काय बसलेले होते टेबल वगैरे आणि आता मस्त भाज्यांच्या ऑर्डर पण दिल्या होत्या. नान, शेवभाजी, तर काजू करी, पनीर भाजी असे काही मेनू होते. तर सगळ्यांना आवडणाऱ्याच भाज्या आणि सगळे काही आता घेत होते कारण सगळ्यांना भूक लागलेली होती. म्हणजे 9:30 वाजलेले होते कारण वेटिंगला होतो. आणि आज भाऊबीज म्हटल्यावर सगळे बहीण भाऊ प्रत्येकी माहेरी येते बहीण आणि सगळेजण हॉटेलमध्ये खूप जास्त गर्दी होऊन जाते आणि आम्हीच 45-46 जण होतो. आणि आमचं सगळ्यांचं आता जेवण चालू आहे. इकडे सगळे काय असे ग्रुप करून करून बसलेले. इकडे सगळे काय माझे मामा, इकडे काकांते मिस्टर काय आलेले नव्हते कारण ताईंत्या घरी होत्या. म्हणून इकडे सौरभ भाऊ, दाजींते पण आलेले होते, तेही बसलेले. तर चला छान मस्त आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं मस्त. तर 10 वाजलेले होते आणि सई दिसली नाही. सई पण आहे ना आत्यांजवळच थांबली होती, ती पण यायला नको म्हटली कारण आत्यांच्या छोट्या छोट्या मुली होत्या ना, तर माझ्या ननदबाईंच्या, तर त्यांच्यासोबत मस्त खेळत होती त्यामुळे तीही घरीच होती. आणि बघा एवढी सगळी काय गर्दी. आता आमच्या सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही घरी निघालो. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. तर मी पुन्हा मग घरी गेले कारण सई घरी होती. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.